subscribe now and press the bell icon. Never miss an update. चला मित्रांनो, आता आपण व्हीबीटी थेअरी नुसार, व्हॅलन्स बॉन्ड थेअरी नुसार ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सेस ची बॉन्डिंग समजून घेणार आहोत, त्यांचे स्ट्रक्चर समजून घेणार आहोत, त्यांच्या कॉम्प्लेक्स मध्ये असणाऱ्या बॉन्डिंगची माहिती करणार आहोत. तर व्हीबीटी नुसार जे ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सेस आहे, तर ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सेस जे आहेत त्यांचा कोऑर्डिनेशन नंबर 6 असतो हे माहिती आहे आपल्याला. आणि ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सेस मध्ये दोन प्रकारचे हायब्रिडायझेशन असतात. एक D2SP3 टाइपचा हायब्रिडायझेशन असते किंवा दुसरं ESP3D2 टाइपचा हायब्रिडायझेशन असते. आणि या दोन्ही टाइपच्या हायब्रिडायझेशनचा जो जॉमेट्री आहे ते ऑक्टाहेड्रलच असते, म्हणजे शेप त्याचा ऑक्टाहेड्रलच असतो या प्रकारे. आता हे जे आहे D2SP3 हायब्रिडायझेशन, याला आपण इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्सेस किंवा लो स्पिन कॉम्प्लेक्सेस म्हणत असतो. काय म्हणत असतो? लो स्पिन कॉम्प्लेक्सेस या नावाने ओळखत असतो. आणि हे जे SP3D2 आहे, ज्यामध्ये आपण नंतरची डी ऑर्बिटल अवेलेबल करतो, यूज करतो, ते असतात हाय स्पिन कॉम्प्लेक्सेस. काय असतात? हाय स्पिन कॉम्प्लेक्सेस. सर्वांना माहिती आहे की हाय स्पिन कॉम्प्लेक्सेस हे वीक लिगेंड्स पासून तयार होतात. आणि लो स्पिन कॉम्प्लेक्सेस जे असतात, म्हणजे स्पिन पेअर्ड कॉम्प्लेक्स जे म्हणतो आपण, ते स्ट्रॉंग फील्ड लिगेंड्स पासून तयार होत असतात. स्ट्रॉंग फील्ड लिगेंड्स पासून तयार होत असतात आणि हे वीक फील्ड लिगेंड्स पासून तयार होत असतात, हाय स्पिन कॉम्प्लेक्सेस. ठीक आहे, तर याविषयी आपण आता माहिती करून घेऊया. ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सेस मध्ये द कॉम्प्लेक्सेस आर ऑफ फॉर्म बाय द D2SP3 या टाइपच्या हायब्रिडायझेशन न तयार होतील, किंवा D2SP3 म्हणजे लो स्पिन कॉम्प्लेक्सेस आणि SP3D2 म्हणजे हाय स्पिन कॉम्प्लेक्सेस या टाइपचे असतील. सर्वात पहिले आपण लो स्पिन कॉम्प्लेक्सेस मधलं एक्झाम्पल पाहू. कोबाल्ट हेक्झा अमोनियम कोबाल्ट ट्राय पॉझिटिव्ह वाला बघा, इथे कोबाल्टचा ऍटॉमिक नंबर आहे 27 आणि याची ऑक्सिडेशन स्टेट आपण कॅल्क्युलेट जर केली तर सरळ सरळ हे 0 असल्यामुळे तर टोटल इज इक्वल टू काय येणार आहे? +3. आणि म्हणून याची ऑक्सिडेशन स्टेट किती येईल? +3. अमोनिया हा स्ट्रॉंग फील्ड लिगेंड्स आहे आणि जर स्ट्रॉंग फील्ड लिगेंड्स असेल तर तो लो स्पिन कॉम्प्लेक्स तयार करत असतो. कोणता कॉम्प्लेक्स तयार करतो? लो स्पिन कॉम्प्लेक्स तयार करत असतो हे माहिती आहे, म्हणजे पेअर्ड करतो इनर ऑर्बिटल मधल्या इलेक्ट्रॉन्सला आणि अंदरची डी ऑर्बिटल अवेलेबल करतो. तर सर्वात पहिल्यांदा तर आपल्याला कोणाचंही हायब्रिडायझेशन काढण्यासाठी त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन आपल्या डोळ्यासमोर आणणं आवश्यक आहे. तर कोबाल्ट 7व्या नंबरचा आहे म्हणून 3D7 4S2 असं त्याचं आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन आहे. आपण कंडेन्सही लिहू शकतो AR 3D7 4S2 आणि 4P0 असंही लिहू शकतो. आता जेव्हा याचं कोबाल्ट ट्राय पॉझिटिव्ह असं कॉन्फिग्रेशन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन करावं लागेल तर 3 इलेक्ट्रॉन्स यामधले आपल्याला काढावं लागेल, त्यामुळे याच्यात येईल 3D6 4S मधले 2 जाईल म्हणजे 0 आणि 4P मध्ये तर 0 आहेच. कोबाल्ट ट्राय पॉझिटिव्हचं जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन आहे ते आता आपण इथे ड्रॉ करूया. बघा या पद्धतीनं कोबाल्ट ट्राय पॉझिटिव्ह, इथे CO ट्राय पॉझिटिव्ह. आता सर्वांना माहिती आहे आपण इथे बॉक्स डायग्राम काढणार आहोत. तर बॉक्स डायग्राम मध्ये इथे सर्वात पहिल्यांदा आपण 3D घेणार आहोत. 3D 1, 2, 3, 4 आणि 5, त्याच्यानंतर 4S, त्याच्यानंतर 4P ऑर्बिटल घेऊ. बघा 3D मध्ये आपल्याला किती इलेक्ट्रॉन्स आहे? 6. त्याच्यामुळे आपण पहिल्यांदा हुंड्स रूल नुसार 1, 2, 3, 4, 5 आणि 1, 6 असे करू. त्यानंतर 4S मध्ये 0 असेल आणि 4P मध्येही 0 आहे. पण तुम्हाला माहिती आहे NH3 हे स्ट्रॉंग फील्ड लिगेंड्स आहे, त्याच्यामुळे हे इलेक्ट्रॉन्स काय होतील? पेअर्ड होतील. आणि हे इलेक्ट्रॉन्स पेअर्ड होऊन आपल्याला नेक्स्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन CO ड्राय पॉझिटिव्हचं आपल्याला इन द प्रेझेन्स ऑफ स्ट्रॉंग फील्ड लिगेंड्स म्हणजे लिगेंडच्या प्रेझेन्समध्ये हे जे इलेक्ट्रॉन्स आहे दे गेट पेअर्ड, ते पेअर्ड होतील आणि आपल्याला अशा प्रकारे कोबाल्ट ट्राय पॉझिटिव्हचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन भेटल. आता आपल्यापाशी 2 डी ऑर्बिटल अवेलेबल आहे, 1, 2 आणि हे 1 4S आणि 3 4P अवेलेबल आहे. यांचं मिक्सिंग आणि रिकास्टिंग होईल आणि यांच्यापासून नवीन 6 हायब्रिड ऑर्बिटल तयार होईल. तर ज्यांच्यामध्ये अंदरची डी ऑर्बिटल वापरल्या चालली म्हणून आपण याला काय म्हणणार आहोत? D2SP3 हायब्रिड ऑर्बिटल्स. आणि हे जे D2SP3 हायब्रिड ऑर्बिटल तयार होतील 6, हे 6 लोन पेअर इलेक्ट्रॉन्स घेतील. कोणाकडून? या अमोनियाकडून. आणि 6 कोऑर्डिनेशन बॉन्ड तयार करतील, 6 कोऑर्डिनेशन बॉन्ड करतील अशा प्रकारे.
या लिगेंड्स कडून 6 इलेक्ट्रॉन्स घेतील d2sp3 हायब्रिड ऑर्बिटल मध्ये आणि 6 कोऑर्डिनेशन बॉन्ड तयार करेल. आणि त्यामुळे या कॉम्प्लेक्सची जी ज्योमेट्री आहे ती आपल्याला कशी भेटणार आहे, ऑक्टाहेड्रल ज्योमेट्री भेटल. आणि म्हणून सिन्स द कॉम्प्लेक्स फॉर्म इज d2sp3 हायब्रिड ऑर्बिटल्स इट इज ऑक्टाहेड्रल. आणि हा डायमॅग्नेटिक असेल. डायमॅग्नेटिक का असेल तर ऑल द इलेक्ट्रॉन्स आर पेअर्ड. इथे सर्वच्या सर्व इलेक्ट्रॉन्स कशा आहेत, पेअर्ड आहेत. आणि म्हणून हे डायमॅग्नेटिक असेल. याचं हायब्रिडायझेशन sp2 d2sp3 हायब्रिडायझेशन असेल. त्यानंतर याचा ऑक्टाहेड्रल ज्योमेट्री असेल अशा प्रकारे. तर हे आउटर म्हणजे लो स्पिन कॉम्प्लेक्सेस बनवत असतात. अशा प्रकारे हे लो स्पिन कॉम्प्लेक्स एक्झाम्पल होतं. आता आपण आउटर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स म्हणजे हाय स्पिन कॉम्प्लेक्स एक्झाम्पल पाहणार आहोत, ज्यामध्ये आपल्याला डी ऑर्बिटल शेवटची वापरायची आहे. sp3d2 हायब्रिडायझेशन घ्यायचं आहे. आता बघा, यामध्ये आपण जे लिगेंड्स वापरणार आहोत हे वीक फील्ड लिगेंड्स वापरणार आहोत. वीक फील्ड लिगेंड्स म्हणजे फ्लोरिन, क्लोरिन, वॉटर, अमोनिया. अमोनिया दोन्ही प्रकारचं काम करते, माइल्ड एज वेल एज स्ट्रॉंग. त्यामुळे आता एक एक्झाम्पल घेतलं आपण, हेच कोबाल्टचंच एक्झाम्पल घेतो. पण आता कोबाल्टचा कॉम्प्लेक्स कोणता घेतला आपण, COF6 ट्राय निगेटिव्ह वाला कॉम्प्लेक्स घेऊ. या कॉम्प्लेक्स मध्ये कोबाल्टचा ऍटॉमिक नंबर आहे 27. ऑक्सिडेशन स्टेटही इथं जर आपण कॅल्क्युलेट केली तर जसे काढायची आहे त्याच्यासाठी x+6 × fluorine × -3 येईल. तर x+6 − 1 × -3 त्याच्यामुळे इथे काय येणार आहे, x − 3 + 6 म्हणजे +3. म्हणून याचे ऑक्सिडेशन स्टेट +3 आहे. इथचा जो लिगेंड्स आहे तो वीक लिगेंड्स आहे, म्हणजे हे अंदरच्या ऑर्बिटल मधल्या इलेक्ट्रॉनला पेअर्ड करणार नाही. त्याच्यामुळे याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनही माहिती आहे आपल्याला, 3d7 4s2. आपण असंही लिहू शकतो, आता सांगितलं मी तुम्हाला 3d7 4s2 and 4p0 या प्रकारे लिहू शकतो. आणि जेव्हा हे कोबाल्ट ट्राय पॉझिटिव्ह मध्ये येईल तर त्यावेळेस याच्यातले 3 इलेक्ट्रॉन्स निघून जातील. त्याच्यामुळे हे 3d6 4s0 and 4p0 या टाईपचं होईल. आता बघा, जेव्हा आपण याचे इलेक्ट्रॉन्स घेतले तर आपल्यापाशी ग्राउंड स्टेटला किती इलेक्ट्रॉन्स आहे, 6. म्हणून आपण 3d6 अशा प्रकारे घेतलं. 4s 4p 4d. आता इथे जे आहे तर हे वीक लिगँड असल्यामुळं, फ्लोरिन निगेटिव्ह हा कसा आहे, वीक लिगँड्स असल्यामुळं इथचे जे इलेक्ट्रॉन्स आहे हे पेअर्ड करत नाही, म्हणजे हे इकडे पेअर्ड करत नाही. आणि त्याच्यामुळं हे जसेच्या तसे हाय स्पिन कॉम्प्लेक्स बनतात, म्हणजे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स ऍज इट इज राहतात. म्हणून हे शेवटच्या ऑर्बिटल वापरल, 1 4s 3 4p and 2 4d ऑर्बिटल वापरल. आणि म्हणून याचं हायब्रिडायझेशन राहील sp3 d2. आणि म्हणूनच आपण याला काय म्हणत असतो, आउटर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स किंवा हाय स्पिन कॉम्प्लेक्सेस. असे जे 6 हायब्रिड ऑर्बिटल तयार होतील, 1 4s 1 3 4p and 2 4d ऑर्बिटल्स तो वापरल. आणि नंतर ज्या 6 हायब्रिड ऑर्बिटल तयार होईल त्या 6 हायब्रिड ऑर्बिटल मध्ये प्रत्येक फ्लोरिन आपला लोन पेअर इलेक्ट्रॉन्स डोनेट करतो आणि 6 कोऑर्डिनेशन बॉन्ड यांच्यासोबत तयार करत असतो. आणि त्याच्यामुळं याही कॉम्प्लेक्सचा जो शेप येणार आहे तो काय येणार आहे, म्हणजेच याचा हायब्रिडायझेशन राहणार आहे sp3d2 आणि याचा शेप राहणार आहे ऑक्टाहेड्रल शेप राहणार आहे हे बी. आणि तुमच्या लक्षात आलं असेल की इथे 4 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स आहे आणि 4 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन कॉम्प्लेक्स तयार झाल्यानंतर असल्यामुळं हा कसा राहणार आहे, पॅरामॅग्नेटिक राहणार आहे, हायली पॅरामॅग्नेटिक राहणार आहे. मॅग्नेटिक मुवमेंट याची खूप जास्त भेटणार आहे अशा प्रकारे. तर हे कॉम्प्लेक्सेस तुम्ही स्टडी करू शकता. तर हे दोन्ही कॉम्प्लेक्स आपल्या सिलेबसमध्ये आहे, ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सेस. आता जे काही कॉम्प्लेक्सेस येतील त्यामध्ये डायरेक्ट आपण हायब्रिडायझेशन आणि लिगँडच्या बेसिसवर तो लो स्पिन कॉम्प्लेक्स आहे का हाय स्पिन कॉम्प्लेक्स आहे आणि तो पॅरामॅग्नेटिक आहे का डायमॅग्नेटिक आहे हे ओळखून घेऊ. अशा प्रकारे हे ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सेस होते. कोणताही ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स आलं तर तुम्ही तो लिगँड कोणता आहे आणि त्यानंतर मग तो मॅग्नेटिक आहे का नॉन मॅग्नेटिक आहे हे महत्वाचं आहे आपल्यासाठी. ऍक्च्युली मॅग्नेटिक आणि नॉन मॅग्नेटिक प्रॉपर्टी बेटर या थेरीनं एक्सप्लेन नाही केलेली आहे. मॅग्नेटिक आणि नॉन मॅग्नेटिक प्रॉपर्टी आणि स्पेक्ट्रल प्रॉपर्टी हे CFT थेरीनं एक्सप्लेन केलेली आहे, जी आपली नेक्स्ट थेरी आहे. त्याच्यामुळे या थेरीचे आपण लिमिटेशन्स पाहू आणि मग आपण CFT थेरीज स्टार्ट करू. थँक्यू.